दॅट्स इनफ फॉर टुडे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढची थेअरी बघूया. ऑलराईट ज्योती. त्या पल्लवीची सिग्नेचर घे आणि ऑफिसमध्ये सबमिट कर. ओके सर. सर सॉरी, मी मुद्दाम नव्हतं केलं आणि उद्यापासून नाही होणार. लुक हूज हियर. वेलकम. या 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 या. ए दाबोली रिटर्न. ओए अटेंडन्स शीट आहे. कर. येते ना साइन करता. तुझ्या विचारलं. काय ग, येते ना साइन. नाही म्हणजे पहिले दापोलीला टीचरांनी शिकवलंय ना साइन कशी करायची. सो सॅड. ही येते. ए टाय वाजा. येते तिला. नाइस. पल्लवी शिरसेकर. ओहो ओहो नाइस. फ्रॉम दापोली झू. चिडली 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 चिडली. अरे यार काय यार ती चिडली यार. पल्लवी शांत होते. लक्ष नको देऊस त्यांच्या. बर तुझं नाव काय? अंशिका. तू पल्लवी ना? हो. आपलं नेक्स्ट लेक्चर कुठलं आहे? कुमुद मॅमचं लेक्चर आहे. 15 मिनिट्स आहेत गं अजून. तुला भूक लागली आहे का? नाही म्हणजे आम्ही चाललोय कॅन्टीनला. येतेस का काही खायला? नाही नको. माझ्याकडे आहे माझा डब्बा. बरं ठीक आहे बस तू. ए दापोली रिटर्न. माहित नाही तुला, तू इथं नाही खाऊ शकत. हो का? मला माहित नव्हतं. सॉरी. बाहेर जाऊन खाते. एक मिनिट. तू नाही खाऊ शकत पण आम्ही तर खाऊ शकतो ना. बघ जरा मेक्सिकन काय इच्छा आली नाही. बघ बघ लवकर बघ काय. ओ पोळी भाजी. यम्मी दिसतंय ना. लुक्स व्हेरी यम्मी. ए मला जाणणार आहे. मला पण मला पण. एन्जॉय एन्जॉय. अगं थांब दे. कसं आहे कसं आहे? मस्त आहे. अरे यार नकळ त्रास देऊदा ना तिला जो डब्बा. अगं देणार असायला. अरे माझा झाला. यस. पोळ भरला यार. मस्त. नाही मजा. घे गस. अरे अरे चिडली यार. अरे बिचारी काय त्रास देता तुम्ही तिला. काय यार बाय द वे पल्लवी थँक्स.
कम इन मैम. यस. मला इथे कशाला बोलवलंय कळेल का? दिवसेंदिवस कॉलेजमधलं वागणं तुमचं बिघडत चाललंय मॅडम. कॉलेजची आबरू तुम्ही वेशीवर टांगताय. मी काय केलं? आम्ही तुम्हाला नोटीस बजवायचं ठरवलंय, त्यात कळेल काय ते. बरं, मग नोटीस मिळाली की मी वाचून उत्तर देते. येऊ मी? थांबा, जाताय कुठे? आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. बोला. आदिती मॅडम, तुम्ही कोणतेही सुटीचं कारण न देता पुण्याला निघून गेलात? हो, जरा अर्जंट काम होतं. मी आत्ता देते ना अर्ज. नाही, हे नियमाच्या विरुद्ध आहे. ह्यांची मुलगी जेव्हा तुमच्या घरी पळून आली होती तेव्हा तुम्ही तिला समजावून घरी पाठवून द्यायला हवं होतं, पण तसं तुम्ही केलं नाही. पण तिला घरी जायची इच्छा नव्हती म्हणून तर ती पळून आली ना. पुन्हा तुम्ही पुण्याला गेलात तिला आमच्या विरुद्ध चितवायला? चूक. मी तिचं ट्रान्सफर सर्टिफिकेट घेऊन गेले होते, नाहीतर तिची ऍडमिशन झाली नसती. तिथे झाली नसती तर मान खाली घालून परत घरात आली असती ती. तिची मान उंच राहावी याकरता मी मदत करायला गेले होते शिरसेकर, आणि वडील म्हणून तुम्हालाही तसंच वाटायला हवं. हे बघा, तुम्ही बघा तावडे साहेब कशी उडवाडवीची उत्तर देत आहे त्या मुलींना. अशा भडकवणाऱ्या टीचर्स आम्हाला कॉलेजमध्ये नकोत, अशा तक्रारी आल्यात आमच्याकडे पालकांच्या. कुठल्या पालकांच्या? जरा नाव सांगा आणि किती जण आहेत जरा बघू मला. ते दाखवू वेळ आल्यावर. तुम्ही चुकीचं वागलात आदिती मॅडम. ही घ्या तुमची कारणे दाखवा नोटीस. ह्याच्यात मी सुट्टीचा अर्ज का नाही दिला असं लिहिलंय, तर त्याचं कारण मी देते. असं कसं काय? त्या काही उत्तर देतील? बरं नव्हतं म्हणून सांगतील? नाही, मला खात्री आहे त्या असं खोटं नाही बोलणार. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल थँक्स. मी कारण देईन. ही कारण आम्हाला पटली नाही तर तुम्हाला या कॉलेजमध्ये राहता येणार नाही. कॉलेजमध्ये मी मुलांना शिकवायला येते, कोणाची मर्जी सांभाळायला नाही तावडे साहेब. बघतो ना कशा राहताय त्या. कमिटीचा मेंबर आहे मी. मेंबर आहात ना तर मेंबर सारखंच वागा, मालक असल्यासारखं दाखवू नका. आणि नियमांचीच कसोटी लावायची ठरली ना तर तुम्ही कुठे कुठे आणि कसे कसे अडकाल याचा जरा विचार करून ठेवा म्हणजे झालं. येऊ मी? बघा तावडे साहेब, तुम्हालाच धमकी देऊन गेली ही बाई. ती ह्या कॉलेजमध्ये राहताच कामा नये. आपल्या दोघांच्या चुकीमुळे शांतनू खूप सफर झालाय. त्याच्यासाठी थोडा जास्त वेळ दे, त्याच्याकडे लक्ष दे ना. आधी मी खूप प्रयत्न करतो पण मला अजून यश येत नाही. त्या बाईचा आणि बाबांचा डिवोर्स व्हायलाच हवा. खूप झाली चर्चा, आता मला निर्णय हवाय. फक्त 2 दिवसांची मुदत देतो, तुमचा निर्णय सांगा. नाहीतर माझा निर्णय झालाय, मी इथून कायमचा निघून जाईल. आयुष्याच्या उमेदीच्या काळात ज्या चुका केल्या त्याची फळं अजून भोगावी लागत आहेत. आधी तिला गमावलंच आहे आयुष्यातून, आता शांतनूला गमावू देणार नाही. दाखवले रिटर्न. हे बघा, माझं नाव पल्लवी आहे, तुम्ही मला पल्लवी म्हणा. माझे नाव पल्लवी आहे, मला पल्लवी म्हणा. जाऊ देत मला.
मला जायचंय, उशीर होतो. जा ना मग, फक्त ना त्याआधी तुला एक टेस्ट द्यावी, छोटी देशील ना टेस्ट. कसली टेस्ट गाईज? काय चाललंय तुमचं आणि तुम्ही सगळं इथे का जमलाय? ज्योती तुला घरी नाही यायचंय का? माझं लेक्चर केव्हाच संपलाय? अग थांब ना जरा. अग पण आता तू काय करशील बरं? तुला शिव्या देता येतात का? हो काय शिव्या येतात ना? मी शिव्या देत नाही, मला तसं कोणी शिकवलं नाही. अग पण तुला येत असतील ना. कम ऑन, दे दे दे. काय प्लीज, काय चाललंय तुमचं? तुम्ही का त्रास देताय तिला? गपना. हा तू देत नसेल पण येत तर असतीलच ना. कम ऑन यार, सगळ्यांनाच येतात. चल सुरुवात कर पटकन. एवढा वेळ नाही आमच्याकडे, चालू कर पटकन. कम ऑन पल्लवी. बर चल, तुला थोडं कन्सेशन देतो, एक दोन असते. एक काम कर, तिला देशील पण फुल अब्यूज, मजा आली पाहिजे. हे गाईज बस करा यार, नका छळू तिला आता. हो ना, पुरे आता. तुम्ही तिचा डबा पण खाल्लात, तिने सांगितलं आम्हाला. ए तू थांब गा. गाईज मी काय म्हणते, तिला ना आपण क्लास साफ करायला लावूया. बरं ठीक आहे, सांगा मला झाडू कुठे मी घेते साफ करू. अगे झाडूने नाही, ही बहिणे. हो अगदी चाटून पुसून चकाचक स्वच्छ पडलं ना, स्वच्छ. शी का एवढं काय त्यात? तुम्ही सगळे चांगले घरातले आहात ना, हे असं वागणं बोलणं शोभत नाही तुम्हाला. ए ओल्ड फॅशन, जास्त बोलू नको, जेवढं सांगितलं तेवढं कर ना. चल. मी नाही करणार. तुला करावंच लागेल. मी करणार नाही. तुला करावंच लागेल. आयुष काय करतोय? आयुष काय करतोयस तू? आणि तुम्ही सगळे सपोर्ट काय करताय त्याला? चुकीच आहे हे. तुम्ही दोघी जरा जास्तच बोलताय हा, गप्प बसायच. चले चले बात झालं, चल निघ. निघायचं. चल 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 चल. अगं पण निघता की नाही तुम्ही? प्लीज मला पण जायचं, मला घरी जायचंय. प्लीज अविनाश, आपली एवढ्या वर्षांची मैत्री आहे म्हणून मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतो. सगळंच कठीण होऊन बसलंय, काय करावं माझं मलाच कळत नाही. प्रभाकर, तुझ्या आत काय जळत आहे हे लक्षात येत आहे रे माझ्या. पण एक सांगू का, एवढा विचार नको रे करत जाऊ, कारण अशाने ना तुलाच अधिक त्रास होईल. आणखीन त्रास व्हायचा काय बाकी राहील? मी खरंच सांगतो, मला आदिती बरोबर संबंध तोडायचे नव्हते रे, तेव्हाही नाही आणि आताही नाही. सतत असं वाटायचं की काहीतरी चांगलं होईल, सगळं सुरळीत होईल. पहिल्यासाठी आपण म्हणतो ना बुडत्याला काडीचा आधार असतो, अगदी तस. आणि डिवोर्स पेपर्स मी पहिल्यांदा सह्या केल्या नव्हत्याच, आदितीने सह्या करून पाठवल्या.
हे बघ प्रभाकर, तिनं स्वतःहून डिवोर्स साठी पुढाकार घेतलेला नव्हता. काकासाहेब तिच्याकडे गेले होते. बरोबर आहे तुझं, पण तिने आधी सह्या केल्या हे सत्य तर नाकारता येत नाही ना आपल्याला. एवढ्या वर्षांनी मला तिने फोन केला तो सुद्धा कामासाठीच. म्हणजे पल्लवीच्या ऍडमिशनचं काम नसतं ना तर तिने मला फोनही केला नसता. बरं, मला न सांगताच निघाली, माझी बोलली पण नाही. मीच तिला आवाज दिला, मीच तिला थांबवलं. मलाच कळत नव्हतं काय झालं ते. पण तिच्याशी बोलल्यानंतर मला अजिबात असं जाणवलं नाही की आम्ही इतक्या वर्षांनी भेटतोय. मला वाटतं हा तुमच्या कसोटीचा काळ आहे. हो, पण आता या कसोटीत मला पुन्हा फेल व्हायचं नाही आहे अविनाश. मला शांततेनं गमवायचं नाही आहे. मी पुन्हा डिवोर्स पेपर्सवर सह्या करणार फक्त शांतनुसार. अंशिका, अगं ती पल्लवी घाबरली आहे ग, तिला मदत करायला हवी आहे. आपण निघून आलो यार, मला खूप गिल्टी वाटते. ते बघ प्रभाकर सर, हे बघा तुम्ही खूप चुकीचं वागताय. मला घरी जाऊ देत, मला उशीर होतोय. प्लीज प्लीज असं म्हण. मला जाऊ द्या प्लीज. असं कस? माझ्या ताईला फोन करते. असं फोन मला. आय गो बिचारी गो. अरे बॅग हवी आहे. आयुष काय चाललंय तुझं? अरे तुम्ही रॅगिंग करताय आणि हे क्राईम आहे, तुम्हाला माहिती आहे ना? आणि मला सगळे नाही पटत आहे. अरे आपल्या कॉलेजमध्ये सगळं नाही चालणार. इलिगल आहे हे आणि रेप्युटेड कॉलेज आहे आपलं. चला ना आपण सगळे इथून जाऊयात आणि तिला पण जाऊ दे. ए गीता, गप्प बस आणि निघ इथून. नाही, मी हे सगळं नाही होऊ देणार. गाईज प्लीज स्टॉप दिस. प्लीज तिला जाऊ द्या. आयुष तू ये मागे. ए हॅलो तिकडे. रिमा चल त्यांना सांगूयात. अगं अगं नको, ऐक माझं. ते तिचे काका लागतात आणि आपण कोण आहोत अगं? अगं हे ज्योतीच्या घरचं कॉलेज आहे. अगं तिच्यावर कोण ऍक्शन घेणार आहे? नको ना अगं प्लीज, मला खूप भीती वाटते, आपली वाट लागलेली आहे. अगं म्हणून आपण तिला एकटीला सोडून द्यायचं का? काहीच करायचं नाही. त्यांना सांगून तर बघूयात ना. चल तू. नको नको ऐक मला. हे बघ मला ना खूप भीती वाटते, आपण जाऊया. तू चल. अगं ऐक मी सांगतो तू चल. आज तुझा कॉलेजचा पहिला दिवस. आपण एकमेकांची नीट ओळख करून घेऊ. हे बघ तू पुढे येऊ नकोस. ये ना जवळ. तू लांब था माझ्यापासून. तू पुढे काय येतोयस? ए प्लीज याला सांग ना. प्लीज तुम्ही तरी सांगा. ओके आयुष तुला कळत नाही का? अजून जवळचा ना तिच्या. हे बघ आपण एकमेकांना नीट समजून घेऊ. तू लांब थांब पाहिजे. मी एकदाच सांगते तू तुला लांब थांब. ओके हे बघ मी लांब थांब. आता तू जवळ. तू लांब थांब ना प्लीज. अरे असं कस? प्लीज जवळ येऊ नको. हे बघ तू लांब थांब प्लीज. प्लीज 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 तू जवळ नको येऊ प्लीज. असं कस? हे बघ तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.